यवतमाळमध्ये बसस्थानक चौकात भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवेंना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. तूर खरेदीवरून शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्या दानवेंचा निषेध असो, दानवे गो बॅक असे नारे प्रहार कार्यकर्त्यांनी दिले. आज रावसाहेब दानवे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी यवतमाळमध्ये येत होते, त्यावेळी बसस्थानक चौकात आंदोलन करण्यात आले. दानवेंचा ताफा कार्यकर्त्यांनी अडवला होता. हे आंदोलन प्रहारचे बिपिन चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आले. महावाईसाठी रवी राऊत यवतमाळ. भूमीमध्ये रावसाहेब दानवेंनी जो शेतकऱ्यांचा साले म्हणून अपमान केला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही बसस्टँड चौकात रावसाहेब दानवेंना काळे झेंडे दाखवून निषेध करत आहोत. त्याच्यात सरकारमध्ये असलेल्या दानवेंना आम्ही सुद्धा शिवीगाळ देऊ शकतो, परंतु ती आमची संस्कृती नसून त्यांना फक्त काळे झेंडे दाखवून निषेध केला आहे. हा निषेध पूर्ण महाराष्ट्रात प्रहारचे कार्यकर्ते त्यांना करणार आहे, आणि असाच जर त्यांचा स्वभाव राहिला तर पुढील निवडणुकीत त्यांचं काय होईल हे प्रहार त्यांना दाखवून देईल. बच्चूभाऊ कडू यांच्या सांगण्यावरून आज हा निषेध करण्यात आलेला आहे, पुढे सुद्धा हा निषेध करण्यात येईल.